मी सांगोला विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहे. प्रत्येक गावातील लोकांचे प्रश्न मी जागेवरच सोडवणार आहे. मी गाव न्याय संपर्क दौरा करायचं ठरवलेलं आहे. प्रत्येक बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या आणि गोरगरीब जनतेच्या अडचणी मी सोडवणार आहे. मला कार्यकर्त्यांनी आग्रह केलाय की आबा तुम्ही निवडणूक लढवाच, अशी माहिती दीपक आबा साळुंखे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आता कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये साहजिकच आजपर्यंत अनेक वेळा मागणी केलेली आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आबा तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवावी. कार्यकर्त्यांचा आग्रह आजच्या मीटिंगमध्ये प्रभावीपणे होता. सांगोला तालुक्याच्या राजकीय हे बघता गेली 20-21 वर्षे मी गणपतरावांच्याबरोबर काम केलं, विकासाच्या कामामध्ये मदत केली. त्याच्यानंतर गेल्या विधानसभेला शहाजीबापू आणि मी आम्ही समन्वयानं या सांगोल्यातला फार मोठा शेतकरी कामगार पक्षाचा आमच्यासमोर एक मोठा आव्हान होतं, ते आव्हान आम्ही पेलवलं आणि शहाजीबापूंना विधानसभेमध्ये पाठवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. 4-4.5 वर्षाच्या काळामध्ये 40-50 वर्षाच्या काळामध्ये विकास कामामध्ये माझा सहभाग होता. याही 5 वर्षाच्या काळामध्ये तालुक्यातल्या विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहजिकच इच्छुक मी आहेच, परंतु आम्ही दोघांनी समन्वयानंच या तालुक्यामध्ये भविष्यकाळातलं सुद्धा आम्ही राजकारण करणार आहे. आमच्या दोघांची जोडी ही भविष्यकाळामध्ये अशीच अभेद्य राहील. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंही महायुतीतले घटक आहोत. आणि आम्ही दोघांनाही वरील श्रेष्ठींनीमध्ये आम्हाला बोलवून घेऊन सांगितलं की तुम्हाला दोघांनाही न्याय द्यायची भूमिका आम्ही श्रेष्ठी घेऊ. आता श्रेष्ठीच्या निर्णयाकडे आम्ही वाट बघतो आहे.